मला एक गोष्ट कळत नाही की माऊ तिथे कशी आली आणि कशासाठी आली होती. राजन सर देशमुख, शौनक, शौनक कुठे आहे ते? अरे बोल ना, काय झालंय ना, बोल ना. अरे काय म्हणाले डॉक्टर, मला भेटू दे डॉक्टरांना, बोल की. ते चेक करतायत ना मला, ऑपरेशन चालू आहे, खूप खूप रक्त गेलंय. रक्त? नक्की नक्की डाळाला काय झालंय शौनक? अरे आता तरी बोल ना, असं काय करतोयस? नको रे बरावस, जीव का असावीच होतोय आमचा, बोल ना शौनक. अरे शौनक बोल लवकर, काय झालंय, जे काय झालं ते स्पष्ट सांग आम्हाला, अंत नको पाऊस रे. अरे बोल, कसा झाला ऍक्सिडेंट? मामा रामनगरच्या कन्स्ट्रक्शन साईट वरून खाली पडला. शौनक, शौनक नीट सांग ना, नेमकं काय झालंय? हे बघ रामनगरच्या साईडला किती मजले आहेत हे मला खूप चांगलं माहिती आहे. डॅडा नक्की कितव्या मजल्यावरून खाली पडलाय, कसा पडलाय सांग ना शौनक. दिव्या मला नाही माहिती, मी जेव्हा आपल्या साईट वर पोहोचलो तेव्हा अचानक त्याला वरून खाली पडताना बघितलं आणि पोलीस गेलेत तिकडे, ते इन्व्हेस्टिगेशन करतायत, गेलेत आपल्या बिल्डिंग मध्ये, मी त्याला इथे घेऊन आलो आत्ता. शौनक शौनक, हे बघ आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं काय झालंय. दादाला काय झालं होतं मला नाही जाणवलं शौनक. मामाला काही होणार नाही. अगं अशी का पळत पळत आलीस आणि रडते का? अगं सांग की काय झालं, अगं का रडती सांग की गं काय झालं? फुटके परत कशाला आलीस ग इथं तू आणि आता रडते? हे बघ जे काय तुला रडायचंय ना ते तिकडं बाहेर जाऊन रड. आधीच डोसक्यात राग घालून इलाज बाहेर गेलाय आणि परत आला ना तर इथं तांडव करील तांडव. काय झालंय ते ईश्वराला माहिती. आता आणि तू कशाला रडतीस? सदन कदा रडत असती नुसती. निदान ऐकून तरी घ्या किती काय म्हणते ते. काय झालंय? काय झालंय? पोलीस पकडून घेऊन गेले. अगं पोलीस कसं नेतील त्याला पकडून? रोवण्याला आणायला गेलाय ना तू, पोलीस कशाला पकडतील त्याला? माऊ सांग की काय झालं? पर्णकाली काय म्हणते? राजन साहेब बिल्डिंग वरून खाली पडले. कशी सावरू, काय काय म्हणून बघायला लागतंय माझ्या लेकराला. ही दळपत्री घरात आल्यापासून हे समज घडतंय. माझ्या लेकराच्या पाठी नुसती कटकट कटकट लागलेली आहे. माऊनी माऊनी
माहितीये की पोलीस स्टेशनला जावं लागेल म्हणून. आम्ही दोघी जाऊन येतो. काय? नाही नाही, मी बी येणार. मला माझ्या लेकराला बघायचंय. चल, मी पण येणार. चल चल. ओ साहेब भाऊ, माझा ऐकून तरी घ्या. मला असं कसं तुम्ही घेऊन आलाय? मी काय केलेलं नाही साहेब. गप्प बस. असं कसा गप्प बसू? तुम्ही मला विनाकारण अट्टा खाल. मी गप्प बसू? होय, मग तिथे कशाला गेला होता तडफडायला? माझ्या पोराला आणायला गेलो होतो मी. दोन रट्टे पडले ना की मग बरोबर बोलशील पोपटासारखा. असं कसं बोलताय तुम्ही? अहो साहेब, मी काय केलेलं नाही. माझा ऐका तुम्ही. हॅलो. हा इन्स्पेक्टर, मी शौनक जागीरदार बोलतोय. राजन सरदेशमुख यांचा भाचा. बोला. काही कळलं मामा बद्दल? तो वरून खाली कसा पडला ते? कोणी विलास पाटील नावाचा इसम तिथे वर जखमी अवस्थेत सापडलाय आम्हाला. बहुधा त्या दोघांची मारामारी झाली असेल आणि त्यातूनच हा अपघात किंवा खुनाचा प्रयत्न झालेला असावा. काय? विलास पाटील? होय, आम्ही त्याला ताब्यात घेतलाय. आमची माणसं जबाब नोंदवायला हॉस्पिटलमध्ये येतीलच थोड्या वेळात. ओके, थँक्यू. शौनक, शौनक, अरे काय झालं? काय म्हणाले इन्स्पेक्टर? अरे काय म्हणाले इन्स्पेक्टर, सांग ना. शौनक, काय म्हणाले इन्स्पेक्टर? अरे तू गप्प कायस बोल. इन्स्पेक्टर असं म्हणाले की मामा ज्या साईड मामा ज्या साईडला खाली पडला तिथे विलास पाटील. आणि त्यांनी विलास पाटलांना अटक केली. विलास पाटील होता तिथे? म्हणजे मामाच्या खाली पडण्याला विलास पाटील कारणीभूत आहेत असं आत्ता तरी पोलिसांना वाटतं. अरे तू काय बोलतोयस? नाही रे बाबा, असं नाही करणार. मला खात्री आहे त्यांची. पोलिसांचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे चुप, एकदम चुप. तू त्यांना काही बोलूच नकोस. तुला माणसांची नीट पारख नाहीये हे कळलंय आम्हाला. अँड आय एम डॅम शुअर डॅडाला वरून ढकलून देणार ना त्या विलास पाटीलचाच हात असणार. माझ्या पोराव कब्जा करायचा प्रयत्न करू नकोस. नाही मागत पडन. मला माहित होत तू माणूस ना एक ना एक दिवस काहीतरी भयंकर करेल. अगं त्याने घरी येऊन केवढा मोठा तमाशा केला हे बघितलं नाही का तू? आठवत नाही तुला? अगं पण त्याची कारण वेगळी होती. हे बघ, कारण काही असो, अगं तू तू आपल्या डॅडाच्या अंगावर आला होता धावून आपल्या डॅडाला मारायला. गंमत म्हणून कोणी गळा दाबत का? तुम्हाला कोणाला ना बाबांचा स्टँडच कळत नाहीये. आर्या, 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 जाऊन बेंचवर बस. बर रोहन, तिला बसव आणि काय हवं नको ते विचार. मला काहीही नकोय. माझं तुम्ही सगळं ते ऐकून घ्या ना. आर्या, जाऊन बस, आराम कर. रोहन. हो. हेलस ना शौनक, काय झालं? मी तुला हजार वेळा सांगत होते की तो माणूस चांगला नाहीये, त्याच्या घरचे चांगले नाहीयेत, पण तू नाही ऐकलंस. तू आणि आर्यानी तुम्हाला हवं तेच केलं. पाहिलंच ना तर काय झालं? आज या सगळ्यामुळे मरणाच्या दारात. वैशू, वैशू, हे बघ जे घडलंय ना ते उघडण्यात काहीच अर्थ नाहीये. आपलं नशीबच आपल्या वाईटावर होतं असं म्हणायचं, पण आज त्याच नशिबाने आपल्या समोर पुन्हा त्या विलास पाटलाला उभं केलंय. त्याला आता सोडायचं नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही की
विलास पाटील या थराला जातील? शौनक, अरे जो माणूस स्वतःच्या मुलीला मुलगी मानत नाही तो दुसऱ्याच्या जीवाची पर्वा काय करणार आहे? अरे ए वैशू, वैशू वैशू धीर धर बाळा, आपल्या राजनला काहीही होणार नाहीये, पण ज्यांनी कुणी हे केलंय ना त्यांना मी सोडणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. हॅलो, मी राजन सरदेशमुखांची मुलगी बोलते, दिव्या सरदेशमुख. हा बोला. माझ्या वडिलांवरती ज्याने जीवघेणा हल्ला केला त्याला तुम्ही अटक केली आहे ना? आम्ही संशयिताला अटक केली. इन्स्पेक्टर, तो संशयित नाहीये, तो गुन्हेगार आहे. त्या विलास पाटलाला बेदम मार द्या, हाड तोडा त्याची. हो मॅडम, कोणाशी बोलताय काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाही. हो, तो विलास पाटील घटनास्थळी सापडलाय. माझ्या डॅडाची आणि त्याची दुश्मनी होती, याहून तुम्हाला अजून सिद्ध व्हायला काय हवंय? तुम्ही मला कायदा शिकवताय का? मी जे तुम्हाला काम करायला सांगते ना ते जर तुम्ही काम केलं तर आम्ही तुमचा विचार करू, त्याबद्दल तुम्ही नका काळजी करू. बोला, ऐकतोय मी. इन्स्पेक्टर, त्या विलास पाटलाला चांगला धडा शिकवा. आपण लवकरच भेटू पुढच्या गोष्टी डिटेल मध्ये बोलायला, आणि तुम्ही जर माझे हे काम केलं ना तर माझी फॅमिली तुमचे हे उपकार विसरणार नाही. काही काळजी करू नका, बघतोच मी. पाटील, त्याची स्वतःची जायची इच्छा नाहीये, कशाला जबरदस्ती करतो? चल रे. ओ साहेब, का मारताय मला? राजन सरदेशमुख वरती तू खुनी हल्ला केलास की नाही? प्रश्न विचारताय ना, म्हणजे उत्तर तुम्हाला माहिती नाही, मला का मारताय? मला माहितीये तू त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलायस. बघा साहेब, मार खाऊन न केलेला गुन्हा कबूल करणाऱ्यातला मी नाही, केला नसल तर मरताना बी नाही केला असं सांगीन. हे बघा, मी मारामाऱ्या करीन, भांडणं करीन, वैर धरीन, पण कुणाचा जीव नाही घेणार. तुझ्या फाईल्स पाहिलेत मी, तुझ्यावर आधी गुन्हे दाखल झालेले आहेत. या आधी गुन्हे दाखल झालेला माणूसच खून करतो का? अनुभव कमी दिसतोय तुमचा. आणि अजून माझ्यावर FIR दाखल झालेली नाही, तुम्ही माझ्यावर हात उचलू शकत नाही. मला कायदा शिकवतो का तू? साहेब, अंगावर मीठ टाकलं तर गांडूळ बी भितरत. मी तर माणूस आहे आणि त्यातनं इलास पाटील आहे. तुम्ही माझ्यावर मीठ टाकाल आणि मी गप बसीन असं होणार नाही. मी तुमच्या वर्दीचा मान ठेवतोय, तुम्ही बी तिचा मान ठेवा. कायदा हातात घेऊ नका. हात सोड, हात सोड, हात सोड. तू मला कायदा शिकवणार का? मला कायदा शिकवतोस हा? मला कायदा शिकवतोस हा? गुंड मावळे आहेस ना म्हणून असा मार खातोयस, समजलं का? पडणार नाही तू, वाकणार नाही, लागत नाही का तुला? हा बघतो मी तुला कसं लागत नाही, किती जण करतो तेच बघतो. मला कायदा शिकवतो काय? मला कायदा शिकवतोयस? यांच्या काळजाव जखम झालेली असती त्यांना अंगावरचा मार लागत नसतो इन्स्पेक्टर. मला ठावाय 57 नाही मारत मला. तू कुणाच्या तरी हुकमाचा ताबेदार आहेस. अर
जीव खाऊन मार मला. जेवढा अंगात दम आहे तेवढा समजा काढ मार. बघूया वटा माणूस जिंकतोय का सच्चा. मार इन्स्पेक्टर मार. येशू होईल सगळं ठीक. डॉक्टर कसा आहे डाडा? नाही आले येशू देव रंग, पण तुम्ही त्यांना भेटू शकता. त्यांना डिस्टर्ब होईल असं काही करू नका. आर्या काय होतंय? अगं खूप पोटात दुखतंय. रोहन तू हिला घेऊन घरी जा बरं. मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतोय, तो तुला सोडून येईल, जा त्याच्या बरोबर. नाही नाही मी इथेच थांबणार आहे, मला डाडा जवळ थांबायचंय ना. अगं आर्या नको हट्टीपणा करूस, तू प्लीज घरी जा, आराम कर. अगं मम्मा माझं घरी लक्षच लागणार नाही, मला इथे थांबू देत ना ग प्लीज. आई ऐक ना, आई जाणार आहे घरी. अरे डोळ उघडून बघ किर, तुझी आई आली बघ किर माझ्याकडे. इलासा ए माझ्या लेकर बघ ना माझ्याकडे. इलासा हो उठा घेऊ इकडं बघा ना. इलासा इन्स्पेक्टरा दमलास का? मार मला अजून. मार किती मारायचंय तेवढं. मी हुक चू करणार नाही. मी नाही मारलं त्या रॉजनला. खोट नाही कबूल करणार मी. मार तू मार. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.